गोंदिया जिल्ह्याच्या नवे गाव नागझिरा वाघेर प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच वाघांची संख्या वाढवण्यासाठी पहिल्यांदाच 2 नर आणि 2 मादा असे 4 वाघ सोडले जाणार असून वन विभाग तयारीला लागला आहे। मात्र वन विभागाच्या या उपक्रमाला गोंदियातील काही वन्यजीव प्रेमींनी विरोध दर्शवलाय, तर काहींनी याला पाठिंबा दिलाय। एकेकाळी वाघ्य प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील 4 वाघांना नवे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे। राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून मे महिन्याच्या अखेरीस त्यातील 2 वाघिणींना या व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे संकेत वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेत। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही, त्यामुळे येथे 4 वाघिणी सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले। या वाघिणी 1.5 ते 2 वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजऱ्यात ठेवून व रेडिओ कॉलर लावून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलं जाईल। बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत असून स्वयंसेवी संस्थांची यासाठी मदत घेतली जात असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तरी मात्र नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तृणभक्ष प्राण्यांची संख्या कमी असल्यानं काही वन्यजीव प्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केलाय, तर काहींनी या घटनेनं आनंद देखील व्यक्त केलाय। हा निर्णय माझ्या मते चुकीचा निर्णय आहे, कारण या गोष्टीची गरज नाही आहे बाहेरून आणून वाघ टाकण्याची। NNTR हा जंगल तसाही 4 बाजूंनी कॉरिडॉरने जोडलेला आहे, स्वतः ताडोबा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि साऊथच्या काही भागाने, तर नॅचरलीच टायगरचे मुवमेंट होत राहिलेले आहेत आणि समोर पण होणार। तर बाहेरून आणून सोडण्यात काही मला तर वाटत नाही की काही त्याच्यात अर्थ आहे। NNTRला सध्याच्या परिस्थितीत माझ्या माहितीच्या हिशोबाने 20 लहान मोठे मिळून 20 वाघ आहेत आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्यात 2 मादा आणि 1 नर वाघ अस्तित्वात आहे सध्या परिस्थिती। कोरमध्ये एक्झॅक्टली कोरमध्ये तर नाही आहे, पण एकदम कोरला लागून असलेले भरपूर गावं आहेत। पूर्ण नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वची गोष्ट जर केली तर 188 गावंच्या जवळपास येतील। टायगर हा नॅचरली आपल्या जंगलात येतो, कारण मध्य प्रदेशातनं आणि ताडोब्यावरनं आणि बाकी जंगलातनं इथे ऑलरेडी टायगर येत असतात नॅचरली। तसे आले तर ते स्वतः अधिवास करून तिथे राहू शकतात। जर आपण आणून सोडलं तर त्या संदर्भात होऊ शकतं इथं मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ शकतो, कारण इथे तेवढ्या प्रमाणात वाघाला लागणारं तृणभक्ष प्राण्यांची संख्या नाही आहे। एका वाघाला वर्षापोटी जवळजवळ 60 मोठे हिरण लागत असतात, ती संख्या कमी असल्यामुळे होऊ शकतं की ते जंगलाच्या लगत असलेल्या गावांना जाऊन तिथे मानव वन्यजीव संघर्षाचा निर्माण होऊ शकतो। आपण काय पाठपुरावा केला हे वाघ इथं आणू नये म्हणून काय पत्रव्यवहार केलेला आपल्या संघटनेने? आमच्या संघटनेने महाराष्ट्र गव्हर्नमेंट व श्री ह्या पत्रव्यवहारद्वारे व्यवहार केला आहे, आता त्यांचं उत्तर आल्यावर कळेल काय होतं तिथे। सर्वप्रथम वाघ नागझिरा लँडस्केपमध्ये बाहेरून येत आहेत याची बातमी जी आहे वृत्तमानपत्रातून आणि विविध सोशल मीडिया याच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला ते माहिती मिळालेली आहे। वाघं एका ठिकाणून आणणं आणि एका ठिकाणी सोडणं हा फक्त एक म्हणजे एक छोटीशी प्रोसिजर नाही, ती एक लांबलचक प्रोसिजर आहे। याची तयारी जी असते, पूर्वतयारी आणि पूर्ण एक डिटेल स्टडी सर्वे हा तिथं केला जातो। जसं की समजा आम्ही वृत्तमानपत्रातून ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की नागझिरामध्ये जी वाघं आहेत ती ब्रह्मपुरी डिव्हिजनमधून येणार आहेत, तर निश्चितच त्यामागे वन विभागासोबत तिथं WIIची पूर्ण टीम असते, वाईल्डलाईफ हिस्ट्री ऑफ इंडिया, तिथले जे रिसर्चर्स सायंटिस्ट असतात त्याच्यावर ते सर्व स्टडी आणि पूर्ण डिटेल सर्वे करतात, ज्यामध्ये जे वाघ एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सोडले जातात त्याची पूर्ण जी हिस्ट्री असते की त्याने एखादा कॅटल किल केलेला असेल किंवा मग कोणत्या मनुष्यावर हल्ला केला असेल, अशा हिस्ट्रीवाल्या ते वाघं जे आहेत ते कधीच त्याची निवड होत नाही। ज्या वाघं बिलकुल वाईल्डमध्ये असतात आणि आपलं जे स्वतः किल करतात आणि त्यांचं काही कॉन्फ्लिक्ट हिस्ट्री नाही आहे, असेच वाघं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सोडण्याकरता सिलेक्ट केले जातात आणि निश्चितच ते पूर्ण सर्वे आणि स्टडी WIIने आणि वन विभागाने केलेलं असेल। सोबतच ज्या ठिकाणी सोडलं जातं, उदाहरण आता की नागझिरामध्ये ते वाघं सोडणार आहेत, तर नागझिरा लँडस्केपमध्ये नागझिराचं कोअर आणि बफर, NNTRचा पूर्ण कोअर भाग आणि बफर भाग हे दोन विविध भाग आहेत, तर ते वृत्तमानपत्रातून माहिती जी मिळाली त्याच्यात ते कोअर एरियामध्ये ते वाघं सोडणार अशी माहिती मिळालेली आहे। तर नागझिरा लँडस्केपमध्ये आणि नवेगाव लँडस्केप हे दोन लँडस्केप आहेत,
जे पूर्ण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सम्मिलित आहेत। हा एक जो आहे तो भावनिक भाग आहे की वाघ सोडले पाहिजे की नाही सोडले पाहिजे। आम्हाला वाटेल की वाघ जास्त झाले पाहिजे, ते एक तर इथं नैसर्गिकरित्या तयार झाले पाहिजे किंवा कुठून आहे, पण हा असं भावनिक बोलण्याने चालणार नाही। त्याच्या मागे एक पूर्ण जो असतो अभ्यास असतो, स्टडी असतो, आणि त्यानंतरच ते सर्व हे डिसिजन घेतले जातात असं आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही की मानवी जीवाला धोका आहे किंवा गावकऱ्यांना त्यांच्या जनावरांना धोका आहे। मी पहिलेच सांगितलं की अशीच वाघं निवडली जातात ज्यांचा कोणता कॉन्फ्लिक्ट हिस्ट्री नसेल, अशी वाघं निवडली जातात। आणि जेव्हा वाघं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आणतात तर त्याच्या मागे पूर्ण त्याला मॉनिटर करणारी डेडिकेटेड एक टीम असते, एक प्रोजेक्ट असतो, त्यामध्ये सायंटिस्ट असतात, इथले लोकल PRT जे असतात, प्रायमरी रिस्पॉन्स टीम, रॅपिड रिस्पॉन्स टीम यांचे मेंबर्स असतात। असे मेंबर्स मिळून त्याला पूर्ण असं मॉनिटर करतात आणि SOPs आहेत त्याच्या काही, ज्यामध्ये जेव्हा वाघ सोडले जातात तर त्याला रेडिओ कॉलरिंग पण करून सोडले जातात जेणेकरून त्याच्या हालचालीवर यांना नजर ठेवती आली पाहिजे। आणि एखादा त्याची समजा मुवमेंट गावाच्या बाजूला आहे, मानवी वस्तीच्या आजूबाजूला झाली, त्याच्यावर असं कळत नियंत्रण आणि नजर ही टीम ठेवते। तर आपण पॉझिटिव्ह गोष्टी करूया की काही होत आहे आणि निश्चितच हे जे डिसिजन घेत आहे वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, हायर अथॉरिटीज, ते इथल्या स्थानिक जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांना निश्चितच लूपमध्ये घेऊन केलेला असेल आणि तसा स्टडी आणि तसा रिसर्च ह्या लोकांनी केलेला असेल। NNTR झाल्यापासून किती वाघं आपल्याकडे आलेली आहे साधारणतः, किती वाघं गेलेली आहेत? मी म्हटलं NNTR दोन लँडस्केप आहेत, नागझिरा आणि नवेगाव, ज्यामध्ये आमचा जो काम आहे तो जास्त करून नागझिरा लँडस्केपमध्ये आहे। नागझिरा लँडस्केपमध्ये असे पहिले ब्रीडिंग जे टायगर्स होते, जे काय म्हणता येईल की असे वाघ जे इथं दरवर्षी 2-3 वर्षांनी बच्चे तयार होत होती, अशी जी ब्रीडिंग टायगर पॉप्युलेशन होती ती 2012-13 कुठंतरी संपुष्टात आल्यासारखी झाली। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ते बहेलिया गँग ॲक्टिव्ह होत्या आणि शिकारीचे प्रकरण पण त्यावेळेस खूप जास्त होते। तो जो 12-13-14 जो पिरियड होता, त्या 12-13-14 आपले जे आहेत ब्रीडिंग टायगर्स ते तिथून नाहीसे झाले किंवा मिसिंग झाले। सोबतच काही बच्ची इथं जी तयार झाली होती नागझिरा लँडस्केपमध्ये, त्यांनी पण इथून मायग्रेशन केलं, ज्याचा तुम्हाला सांगू इच्छितो की 2000। तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून याआधी देखील येथे वाघ दुसरीकडे आणि दुसरीकडील वाघ ह्या व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर झाले असताना नव्याने या ठिकाणी वाघ आणले जात असून हा प्रश्न स्थानिक वन्यजीव प्रेमींना पडला असून, तर या संदर्भात वन विभाग कॅमेरा समोर बोलायला मात्र तयार नाही, त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात कधी आणून वाघांना सोडतो याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलंय। News 15 मराठी साठी आकाश वालदे, गोंदिया, भंडारा।